आज पासून सुमारे 1400 वर्षांपूर्वी ऐहोळे हे ठिकाण चालुक्य साम्राज्याची राजधानी होते। मलप्रभा नदी काठी वसलेले हे गाव आज प्रसिद्ध आहे। ते येथील 120 पेक्षा जास्त मंदिरे, 2 लेण्या आणि दुर्ग अर्थात गावात असलेल्या किल्ल्यासाठी पुढे चालुक्य साम्राज्याची राजधानी बदामी येथे वसवली आणि त्यानंतर पट्टदकलला महत्त्व प्राप्त झाले। काळाच्या ओघात ऐहोळे दुर्लक्षित झाले, मात्र आज या गावात इसवीसन 5व्या ते 8व्या शतकातील अनेक मंदिरांना पुरातत्व खात्याकडून संरक्षित केले गेले आहे। मागील भागात यापैकी आपण काही महत्त्वाची मंदिरे बघितली आणि त्याची माहिती जाणून घेतली। या भागात आपण बघणार आहोत येथील प्रसिद्ध असे दुर्गा मंदिर। सौंदर्य आणि कलात्मकतेचा अद्भुत संगम असलेले हे मंदिर 7व्या शतकात निर्मित असून हे एक सूर्य मंदिर आहे। गावातील टेकडीवर असलेला दुर्ग अर्थात किल्ल्यावरून किंवा या मंदिराची रचना किल्ल्याप्रमाणे दिसत असावी म्हणून यास दुर्ग मंदिर असे नाव पडले असावे। पुढे दुर्गा मंदिर हे नाव रूढ झाले। नमस्कार, मी डॉक्टर जयंत वळदकर आणि माझ्या एक्सप्लोर विथ डॉक्टर जयंत वळदकर चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आता मी पुन्हा एकदा कर्नाटकातल्या एका प्रसिद्ध अशा ठिकाणी आलेलो आहे, ते म्हणजे ऐहोळे। आपल्याला माहित आहे की बदामी, पटक्कल आणि ऐहोळे हे तीन ठिकाणं एक साधारणतः 40-50 किलोमीटरच्या अंतरात आपल्याला पाहायला मिळतात। ऐहोळे हे असं एक गाव आहे ज्या ठिकाणी चालुक्यकालीन जवळपास 5व्या ते 7व्या शतकातले या गावात 100 वर मंदिरांचा समूह आहे। आत्ता हा जो एरिया आहे मंदिर समूहाचा, या ठिकाणी एक प्रसिद्ध मंदिर आहे, ते म्हणजे दुर्गा मंदिर नावानं प्रसिद्ध असलेलं मंदिर। ह्या मंदिराच्या मागे आपल्याला दिसेल की दुर्गा मंदिर आहे। या गावात एक दुर्ग आहे आणि दुर्गाच्या जवळ असलेलं मंदिर म्हणून याचं नाव दुर्ग मंदिर, परंतु कालांतराने त्याला दुर्गा मंदिर अशी ओळख प्राप्त झाली। या मंदिराचा आकार आपण जर बघितला तर मागच्या बाजूला आपल्याला ओहल शेप दिसतो आणि फ्रंटला आयताकृती म्हणजे फ्रंट हा त्याचा चौकोन आहे असं हे सुंदर मंदिर। याशिवाय ह्या गावात 100 मंदिर आहेत। या परिसरात काही सुंदर मंदिर आहेत आणि एक म्युझियम सुद्धा आहे। ते पाहिल्यानंतर आपल्याला अख्खा दिवस लागेल इतकी मंदिरे या गावात आहेत। गावाच्या बाहेर असलेली जी टेकडी आहे त्याच्यावर किल्ला आहे आणि काही केव्ज म्हणजे गुफासुद्धा आहेत। तर असं सगळं ऐतिहासिक वैभव लाभलेलं हे ऐहोळे जे आहे हे कर्नाटकातलं एक प्रसिद्ध असं ठिकाण आहे, ते आता आपण बघूया। चला, या मंदिराचं नाव दुर्गा टेम्पल असं जरी असलं तरी ह्या मंदिरामध्ये दुर्गेची मूर्ती किंवा देवीची मूर्ती नाही आहे। हे मंदिर सूर्य मंदिर म्हणजेच आदित्य सन टेम्पल आहे। हे मंदिर आतमध्ये अतिशय सुबक आणि सुरेख आहे। आपण बाहेरून बघितलं की आयताकृती आहे आणि मागच्या बाजूला ओहल शेप आहे, परंतु आतमध्ये त्याच्यामध्ये खांबाची जी रचना आहे आणि त्यामध्ये केलेल्या मूर्त्या ज्या आहेत त्या अतिशय सुबक अशा आहेत। त्या कशा आहेत आता आपण बघूया। दुर्गा मंदिर उंच चौथऱ्यावर बांधलेले असून मंदिरात चढण्यास दोन्ही बाजूंनी पायऱ्या आहेत। समोर मुखमंडप असून तो सुद्धा उंचावर आहे। मंदिराच्या भोवताल प्रदक्षिणापथ असून त्यास जाडजूड चौकोनी मजबूत तसे खांब आहेत, त्यामुळेच हे मंदिर बाहेरून आकर्षक आणि विशेष वाटते। मंदिराच्या भिंतीवर सुबक नक्षीकाम आणि जाळीदार खिडक्यांची रचना आहे। मंदिरासमोरील मुखमंडपात पायऱ्या चढून जावे लागते। मुखमंडपाचे खांब अतिशय सुशोभित असून त्यावर महिषासुर मर्दिनी, नरसिंह, वराह, विष्णू, अर्धनारी नटेश्वर आणि शिव अशा अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत। मुखमंडपाचे छत अतिशय सुंदर पद्धतीने साकारलेले असून त्यावर अनेक प्रसंग चक्राकार स्वरूपात रेखाटलेले आहेत। रंगमंडपाच्या द्वारशाखा अतिशय सुंदर असून
द्वारपट्टीवर गरुड आणि सर्प अंकित आहेत. रंगमंडपास चौरस खांब असून ते सुद्धा नक्षीयुक्त आहेत. गर्भगृहात मात्र सध्या कुठलीही मूर्ती नाही.